नमस्कार मित्रांनो, आमच्या मोर मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आपल्या हिंदू धर्मात देवी देवतांचे एक स्थान म्हणून जागोजागी मंदिरे बनवलेली असतात। आपण मंदिरात जाऊन भगवंतांचे दर्शन घेतो। काही व्यक्ती कधीतरी मंदिरांमध्ये जातात, तर काही व्यक्तींचा मंदिरात जाण्याचा रोजचा नियम असतो। आपल्या आपल्या आवडीनुसार व सवडीनुसार भगवंतांच्या मंदिरात जाऊन भगवंतांचे पूजन आपण करीत असतो। तसे तर आपल्या घरीही देवघर असते व देवघरातही सर्व देवी देवता असतात, परंतु भगवंतांच्या मंदिरात जाऊन भगवंतांचे दर्शन केल्याने मनाला एक प्रकारची शांतता मिळते। कारण आपल्या घरात जरी देवघर असले तरीही आपण ते आपलेच घर मानतो। तसे मंदिर हे देवांचे घर असते आणि मंदिरात जाऊन दर्शन केल्यास भगवंतांच्या घरी जाऊन दर्शन केल्याप्रमाणे होते। आपण भगवंतांच्या मंदिरात जाऊन भगवंतांचे दर्शन घेतो, परंतु भगवंतांचे दर्शन करण्याचे काही नियम आहेत, त्यासाठी योग्य पद्धत सांगितलेली आहे। आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की भगवंतांच्या मंदिरात गेल्यानंतर भगवंतांचे दर्शन कसे करावे ते। भगवंतांच्या मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी शक्यतो पाय धुवावेत व त्यानंतरच भगवंतांच्या मंदिरात प्रवेश करावा। मंदिराच्या आवारातून सर्वात आधी कलशाचे दर्शन घ्यावे। मंदिराच्या पायऱ्या चढण्यापूर्वी सर्वात पहिल्या पायरीला उजव्या हाताने नमस्कार करावा, त्यानंतरच पायरीवर पाय ठेवावा। मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी घंटा वाजवावी, परंतु अगदी सावकाश आरामात घंटा वाजवावी। मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी घंटा वाजवणे म्हणजे भगवंतांना जागृत करणे होय। भगवंतांच्या मंदिरात गेल्यानंतर भगवंतांच्या मूर्ती समोर कासव किंवा नंदीची प्रतिकृती असते। भगवंतांची मूर्ती व कासव किंवा नंदीची प्रतिकृती या दोघांच्या मध्ये उभे राहू नये किंवा बसूही नये। या प्रतिकृतीच्या बाजूला बसून किंवा उभे राहून हात जोडून नमस्कार करावा। भगवंतांचे दर्शन करताना सर्वप्रथम त्यांच्या चरणांचे दर्शन घ्यावे, त्यानंतर भगवंतांच्या छातीशी म्हणजेच हृदयाशी लीन व्हावे व त्यानंतर भगवंतांच्या डोळ्यात मुख कमलाकडे पहावे व मनोभावे दर्शन घ्यावे। भगवंतांना अर्पण करण्यासाठी आणलेली फुले, अक्षता, हळद, कुंकू भगवंतांच्या अंगावर फेकू नयेत, तर ते सावकाशपणे भगवंतांच्या चरणावर अर्पण करावेत। जर भगवंतांची मूर्ती आपल्यापासून लांब असेल आणि आपला हात भगवंतांपर्यंत पोहोचत नसेल, तर भगवंतांसमोर ताट ठेवलेले असते त्या ताटात आपली पूजन सामग्री अर्पण करावी। त्यानंतर आपण भगवंतांच्या चरणी लीन होत आहोत असा मनात भाव ठेवून श्रद्धा व भक्तीपूर्वक भगवंतांना नमस्कार करावा। त्यानंतर हात जोडून मनातल्या मनात भगवंतांचे नामस्मरण करता करता शांततेने भगवंतांना प्रदक्षिणा घालाव्यात। देवांना समसंकेत म्हणजेच 2, 4, 6, 8 अशा प्रकारे प्रदक्षिणा घालाव्यात, तर देवीच्या मंदिरात 1, 3, 5, 7 अशा विषम संख्येत प्रदक्षिणा घालाव्यात। त्यानंतर भगवंतांसमोर थोड्या वेळ बसून भगवंतांचा नामजप करावा। भगवंतांचा प्रसाद मंदिरात बसूनच खाऊन घ्यावा। मंदिरातून बाहेर पडण्यापूर्वी भगवंतांना पुन्हा एकदा नमस्कार करून भगवंता तुमची कृपा दृष्टी आमच्यावर सदैव असू द्या अशी भगवंतांकडे प्रार्थना करावी आणि मंदिरातून बाहेर पडावे। मंदिरातून बाहेर पडताना भगवंतांकडे एकदम आपली पाठ होणार नाही अशा पद्धतीने मंदिराबाहेर पडावे। मंदिरातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा एकदा मंदिराच्या आवारातून मंदिराच्या कळशाला नमस्कार करावा आणि त्यानंतर घरी परतावे। तर मित्रांनो, आता आपल्या लक्षात आलेच असेल की भगवंतांच्या मंदिरात गेल्यानंतर भगवंतांचे दर्शन कशा पद्धतीने करावे ते। व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मोर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।